नमस्कार, शेतकरी नामा जीए न्यूज यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण हे चैनल सब्सक्राइब्स केले नसेल तर आजच सब्सक्राइब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील। आपण गोडसे कुटुंबाच्या समेत आहोत। एक नवीन असा प्रयोग, नवीन अशी वेगळी वाट या परिसरातील गणेश गोडसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपण स्वीकारलेली आहे। आणि हा तर खरं तर एक आदर्श आहे की नगदी पिकं तर आपल्याला पाहिजे, परंतु त्याचबरोबर अनेक गोष्टी आपल्याला या जिरेनियम पिकापासून टाळता येत आहेत। औषध फवारणी कमी लागते, पाणी कमी लागतं आहे, याला जनावरांची वर्दळ कमी आहे, चोरीचा प्रश्न नाही, आणि असं एक चांगलं असं पीक त्यांनी केलेलं आहे। तर आपण वहिनींना असं विचारूया की याच्या अगोदर आपण जी पिकं करायची त्या पिकांपैकी आणि याच्यामध्ये काय बदल वाटतो, आपल्याला काय वाटतं ह्या पिकाबद्दल? पाणी कमी लागतं आणि औषधांचं पण प्रमाण कमी लागतं। हां, काम करताना काय वाटतं? काम आता इथं तुम्ही काय काय काम करता, ह्याच्यामध्ये काय कामं करता, तुम्ही तुमची भूमिका काय राहते या पिका बरोबर? फक्त गवतच काढणं एवढं काम असतं, बाकी कटिंग करणं, कटिंग करणं, बाकी मग इतर काय त्याला आपल्याला? इतर कटिंग म्हणजे हे फवारणी फक्त ही लोक करतात। हां, बाकी इतर फवारणी पण? किती फवारणीचं प्रमाण कसं आहे, काय त्याचं फवारणी काय? ते लावल्यानंतर एक महिन्यातनं आळी होते एक प्रकारची, हां तेवढ्यापुरतंच औषधाची संबंध येतो, बाकी मग सगळा सुगंधच आहे ह्याच्यात। आता हे जी पीक आहे आपण सर्वांनी इथं परिसरामधील काही विचारतात का तुम्हाला? तुम्ही आता महिला येतात बचत गटामध्ये जाता किंवा याच्याबद्दल काय महिला माहिती घेतात का आपल्याकडून? बरेच म्हणजे गावातले तर विचारतात, पण असं इतर गावातून पण बरं। आता आपल्या बरोबर गणेश आहेत, ते एक प्रयोगशील शेतकरी आहे, प्रयोगशील उद्योजक आहेत। खरं तर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पडलं पाहिजे, वेगवेगळे उद्योग शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, आणि असं एक आदर्श असं हे कुटुंब आपल्या समोर आहे। गणेश गोडसे हे केवळ शेतकरी नाहीत, तर BSc झाल्यानंतर त्यांनी शेतीविषयी वेगवेगळे प्रयोग केलेच, परंतु त्याचबरोबर शेतीपूरक असणारे जे व्यवसाय आहेत किंवा शेतीसाठी लागणारी काही खतं असतील, बियाणं असतील, याची ते विक्री करतात। आणि विक्री करत असताना त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की जर आपण शेतकऱ्यांसाठी असणारी काही प्रॉडक्ट आपण तयार केली तर म्हणजे उद्योजकसुद्धा ते झालेले आहेत, व्यावसायिक झाले, शेतकरी व्यावसायिक झाला पाहिजे, शेतकरी उद्योजक झाला पाहिजे, आणि त्याच पद्धतीनं हे शेतकरी उद्योजक पण आहेत। तर त्याबद्दल आपण त्यांच्या त्या प्रवासाबद्दल किंवा त्यांच्या एकूणच शेती उद्योग व्यवसाय याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। बघितलं शेती करतो, आता शेती करता करता तुमच्या लक्षामध्ये आलं की शेतीपूरक व्यवसाय करावा म्हणून तुम्ही खतं आणि बियाण्याचं दुकान चालू केले। हां, ते साधारण किती दुकान कधी सुरू केलेलं? दुकान चालू करून आता 10 वर्ष झाली मला। बरं, हां, ज्यावेळी शेती करायला लागलो त्यावेळेपासून दुकान बेसी वगैरे झाल्यानंतर दुकानच चालू केलं। हां, कारण गावामध्ये जे आमच्या खताचे दुकान एकच होते। शेतकऱ्यांना कुठली औषधं दिली पाहिजे, कुठली दिली पाहिजे, बियाणं चांगल्या नवीन व्हरायटी आलेल्या त्याची पूर्ण माहिती देत गेलो शेतकऱ्यांना। आता मी बघितलं की हा परिसरामध्ये जर आपण बारकाईने परिसरात तर एकदम प्रयोगशील शेतकरी दिसत आहेत। इथं मल्चिंग असणारी शेती आपल्याला दिसते, हळदीची शेती दिसते, ड्रिपची आपल्याला दिसते, वेगवेगळी पिकं तुम्ही सांगितलं की जिरेनियम सारखी शेती शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर साधारण या परिसरातला जो शेतकरी आहे तो शेतकरी साधारण नाविन्याचा शोध घेणारा आपल्याला दिसते का बरं, असं का बदल का वाटतं, असं कशामुळे असेल? नाविन्याचं म्हणणं तर अभ्यासू शेतकरी त्या भागातले, म्हणजे पूर्ण शेतीसाठी काय दिलं पाहिजे, कुठली गोष्ट चांगली कुठली वाईट आहे शेतकरी जाणून येत आणि त्याबद्दल माहिती, नवीन नवीन माहिती मिळण्याचा प्रयत्न करतात। आणि दुसरी गोष्ट, आता ऊस हे पीक आमच्या गाव या परिसरातलं मुख्य पीक ऊस होत, आणि ऊसामध्ये पण आता एवढं काही प्रॉफिट राहिलेलं नाही, त्यामुळे इतर नवीन काहीतरी शोध, प्रॉफिट जास्त होण्यासाठी, फायदा शेतकऱ्यांना जास्त होण्यासाठी। हळदीचं पण आपल्याला इथं पीक दिसतंय? हो, हळदीचं पण पीक आहे, पण त्याचा पण दर चढ उतार होत असतो, त्यामुळे तर आमच्या काही भागातल्यांनी जिरेनियमची आम्ही निवड केली, आणि शाश्वत दर आहे, उत्पन्न शाश्वत आहे, आणि जास्त रोग म्हणजे असं आले पीक कसं आहे त्याप्रमाणे ना, आले पीक आलं तर आलं नाही तर गेलं असं असतं, पण आता पण आले पण पिकात चांगल्या माणसाने पैसे केले। आता आपण बघितलं की तुम्ही आता व्यवसाय शेती करत होता, शेती करता करता तुम्ही शेतीपूरक व्यवसाय किंवा त्या लागणारे बी बियाणं खतं विकायला सुरुवात केली, आणि खतं विकत करताना तुम्ही बोलताना सांगितले की आपण स्वतः आता काय प्रॉडक्ट आपण शेतीसाठी प्रॉडक्ट निर्माण केले, तर ती कल्पना कशी सुचली आणि काय काय प्रॉडक्ट आहेत ते? आपली आता ह्युमिक ऍसिड एक प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट पिकाच्या पांढऱ्या मळ्याच्या वाढीसाठी, बर,
परत रॉकस्टार म्हणून एक प्रोडक्ट आहे ते पिकाची उंची वाढवण्यासाठी किंवा शाखे वाढी करण्यासाठी ते एक प्रोडक्ट आहे रॉकस्टार म्हणून, ते पण अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे. आणि त्यानंतर फॉस्फरिक ऍसिड जे ड्रिप आता बरेच जण करायला लागले आणि ड्रिप मध्ये चॉकअप होतात, ते चॉकअप होऊ नये म्हणून फॉस्फरिक ऍसिड सोडलं तर ते चॉकअप निघून जाते, ते एक प्रोडक्ट आणलेले आपण. त्याचबरोबर खतातून टाकायसाठी मंत्रा झाईम नावाचं एक दाणेदार झाईम आहे, फ्युमिक ऍसिड दाणेदार आहे, बकेट मध्ये आहे, बॅग मध्ये आहे. काय नावानी काय नावानी येते? रुटेक 60 नावानी येते आणि रुटेक जी आर आणि मंत्रा झाईम असे प्रोडक्ट चे ब्रँड नेम आहेत. कंपनीचं नाव काय आहे तुमच्या? कंपनीचं नाव मंत्रा अॅग्रो सोल्युशन आहे. मंत्रा अॅग्रो सोल्युशन आणि त्याच्या अंतर्गत मध्ये तुम्ही ही सगळी सर्व प्रोडक्ट आम्ही जवळजवळ 20 प्रोडक्ट काढलेले आहेत. आता सुरू आहेत का त्याचं प्रोडक्ट? सुरू प्रोडक्ट चालू आहे, मार्केटिंग चालू आहे. कुठं कुठं मार्केट करता त्याचं तुम्ही? पूर्ण सातारा जिल्हा, सांगलीचा काय भाग आणि पुण्याचा काय भाग असं मार्केटिंग आम्ही आता जस्ट सुरुवात केलेली आहे. हे तर पूर्ण महाराष्ट्रभर करण्याचं उद्दिष्ट आहे. तुमच्या या व्यवसायाला खरं तर शुभेच्छा आहेत. आणि दुसरं असं की आपण आता विशेष करून आपण जिरेनियम बद्दल आपण माहिती घेतलेली, तर आता हे जिरेनियम तर खरं तर तुम्ही आता 2 वर्षापासून ह्या जिरेनियमचं उत्पादन घेता? जिरेनियमचं घेतोय. म्हणजे तुम्हाला ह्याच्याबद्दल पैकी उत्पादनाबद्दल त्याच्या लागणीबद्दल याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला झालेली? जिरेनियमची मी कुठलं पण पीक करताना पूर्ण माहिती डिटेल घेतल्याशिवाय त्याचं मार्केट पुढचं फ्युचर काय ही पूर्ण माहिती पहिली घेतो. बरं त्याला जास्त दिवस लागले तरी चालेल, पण एकदा माहिती घेतली उतरलं की परत मागे चालत नाही, हे उद्दिष्ट असतं आपलं. म्हणजे तसंच कंपनीच्या बाबतीत, दुकानाच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत पूर्ण पूर्ण अभ्यास करूनच मी उतरतो. आता आपण बघितलं की हे पाहिलं तर जिरेनियम हे नवीनच पीक आहे, म्हणजे शेतकऱ्यांना नवीन आहे, नवीन लोकांना नाव सुद्धा माहिती नाही की जिरेनियमची लागवड होते, हे सुद्धा काही लोकांना माहिती नाही. आणि तुम्ही मात्र लागवड केलेली, तर आता तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव आलेला आहे, तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे, तर साधारण आता तुम्हाला हे सांगता येईल का की बाबा ह्या पिकाला अशा अशा पद्धतीनं आपल्याला खताची मात्रा दिली पाहिजे, किंवा तुम्ही जी प्रॉडक्ट काढलेलं आहे तुमचं मंत्रा अॅग्रो सोल्युशनच्या नावाने, तर ती अॅग्रो सोल्युशनची काही खताची मात्रा, इतर खतांची मात्रा अशा पद्धतीनं आपल्याला लागणीपासून ते काटणीपर्यंत आपल्याला काय काय आणि कशा कशा पद्धतीनं आपल्याला त्याला खताची मात्रा द्यावी लागेल? तसं बघितलं तर ह्या कंपनीनं आम्हाला ज्यावेळेस आम्ही जिरेनियमची माहिती घ्यायला गेलो, ती कंपनीनं आम्हाला सांगितलं 10 ते 12 टन उत्पन्न निघेल तुम्ही. 12 त्या हिशोबा आम्ही लागण केली, त्या हिशोबाने पण आम्हाला परवडत होतं. पण प्रत्यक्ष जेव्हा मी करायला गेलो त्यावेळेला मी स्वतःच 7.5 टन उत्पन्न काढलं, म्हणजे कंपनीने सांगितल्यापेक्षा 5.5 टन जास्त उत्पन्न काढलं. कंपनीची माणसं शेतकरी 8 ते 10 टनापर्यंत जात होती, कंपनीची माणसं इथं बघायला, बाबा तुम्ही काय केलं नवीन, एवढं तुमचं उत्पन्न 7.5 टन निघालं आणि आपलं इथलं उत्पन्न त्याच्या पावत्या सगळे त्यांनी घेऊन, त्यांनी स्वतःचं मार्केटिंग पण त्यांनी ह्याच्यावर केलं, एवढं उत्पन्न निघालं असं केलेलं आहे. त्यामुळे आपण जी खतं वापरली ती एकदम सुरुवातीला जे लागण केल्याबरोबर पहिला आळवणी केला आम्ही, त्यासाठी मला आपल्या कंपनीचं रुटेक 60 हेच वापरलं, म्हणजे आपल्या मंत्रा अॅग्रो सोल्युशनचं रुटेक 60 वापरलं आणि 12 XL आणि 12 XL बरोबर प्रत्येक वेळेला 1/2 लिटर रुटेक 60 आणि 3 किलो 12 XL. रुटेक 60 हे तुमचं प्रोडक्ट? हा हे आमचं प्रोडक्ट आहे. आणि 12 XL 0 हे खत आहे, वॉटर सोल्युबल खत आहे, ते फुटव्यासाठी मुळ्या मजबूत होण्यासाठी ते दिलं आम्ही. ते असंच चालू एक महिन्याभर तो डोस दिला. त्यानंतर रॉकस्टार म्हणून एक प्रोडक्ट आहे आपलं, ते रॉकस्टार तुमचंच आपलं प्रोडक्ट आहे, ते एक लिटर एका वेळेला ड्रिप मधून 19 बरोबर सोडा दिलं. त्यानेच उंची वाढली पिकाची आणि शाखी वाढ, पानांची संख्या वाढली, त्यामुळे पानांची संख्या वाढली ऑटोमॅटिक ते अंडा तयार करण्याची संख्या वाढून झाडाची वाढ होणार असं ते रॉकस्टार प्रोडक्ट आहे. त्याबरोबर 19 3 किलो असं दिलं एक महिना, दुसरा 2 महिने झाले, तिसऱ्या महिन्यात आम्ही 0/34 ग्रेड चालू केली, म्हणजे आपलं नेहमीचं रुटींगचं खत आहे ते 0/34 रुटींगचं खत आणि आपल्या कंपनीचं क्रॉपस्टार म्हणून एक आहे मात्र अॅग्रो सोल्युशन ते दिलं आणि मधून एकदा ड्रिप साफवायसाठी फॉस्फरिक ऍसिडची 5 लिटर एकरी सोडलं, ड्रिपमधून ड्रिप साफवायसाठी सोडलं. अशा प्रकारे शेवटच्या महिन्यात जी वजन वाढीसाठी ऑइलचे प्रमाण वाढावं झाडात त्यासाठी आपण 13.045 एकरी 3 किलो आठवड्यातून 1 वेळा असं आणि 0.50 शेवटच्या आठवड्यात एकरी 3 किलो असं दिलं. त्याबरोबर आपलं रुटेक्स 60 हे मात्र अॅग्रो सोल्युशनचे दिलं. आता अशी झालं पाहिलं ह्याच्यामध्ये, नंतर मग आपण काटणी करणार 4th महिन्यामध्ये छाटणी करून परत त्याचं आपलं परत रुटींग आपलं सुरू होणार. त्याचं पहिलं तर ती खतांची ती रुटींगची मात्रा कशी, खताची का पहिल्या जशी दिली तशीच आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला वेगळं काय? सुरुवातीला जरा वेगळं काढायला लागेल, कारण सुरुवातीला आपण ते मुळ्यावाडीचे फुटव्यासाठी द्यायला लागणार आहे आणि बुरशी आणि एक बुरशीनाशकाची दुसऱ्या कटिंग झाली की दुसऱ्या दिवशी बुरशी एक रिडोमिल म्हणून बुरशीनाशक आहे, त्या बुरशीनाशक 50 ग्रॅम पंपाला घेऊन फवारणी करायची आणि आपलं रॉकस्टार प्रोडक्ट आहे ते एक फवारणी करायची, त्यामुळे फुटवा वाढायला लागतो आणि जास्त प्रमाणात फुटवा येतो.
त्यासाठी रॉकस्टारची फवारणी करायची रिडोमिल बरोबर आपल्या कंपनी आपल्या कंपनीची आणि बाकी रुटिंग मग 13045 रुटिंग 60 बरोबर देणे हे रुटिंग मागच्याप्रमाणे चालू ठेवायचं. आता बघितलं की तुम्ही सांगितलं की संपूर्ण खताची मात्रा तुम्ही पहिल्या काठणीपर्यंत दुसरी सुरुवात ही केली तर तसं काय आपल्याला पॅकेज सारखं शेतकऱ्यांना आपल्याला देता येऊ शकेल का की काय नाही तुम्ही हे पॅकेज आमचं एवढं पॅकेज घेऊन जा तुम्हाला 3 महिन्यामध्ये हे पुरणार आहे आणि त्याच्या पद्धतीने असं काय तुम्ही कंपनीचं आपल्या मिळू शकेल का शेतकरी. हो हो आपण तसं पण केलेलं आहे जे आपण वापरले तेच आपण शेतकऱ्यांना सांगणार आहे. एक एकराच्या सरासरी 25 किलो तुमचं वॉटर सोल्युबल खत लागेल आणि जे आपलं रुटेक 60 12 लिटर म्हणजे पूर्ण 6-6500 आपलं असं शेतकऱ्याला 14-15 हजाराच्या खतात तुमचं उत्पन्न 15 टनापर्यंत निघणार आहे. नाही मग 14-15 हजार रुपये तुमचा खर्च का सगळा खर्च आपला खर्च 6-1 हजार आणि काही इतर 6000 रुपये शेतकऱ्याने तुम्हाला दिले तर तुम्ही त्यांना एक 6000 मध्ये 3 महिन्याचे मंत्रागर सोल्युशन लागणारे पॅकेज आम्ही देऊ शकतो शेतकऱ्यांना पोहोचू शकतो. शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या स्क्रीनवर जो आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा. खरं तर हा एक चांगला असं पीक जिरेनियमचं सुगंधी आणि औषधी वनस्पतीचं हे चांगलं असं पीक शेतकऱ्यांना किफायतशीर असं पीक आलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे नवीन असं आहे नवीन पीक आणि अनेक दिवस अभ्यासू पद्धतीने अनेक दिवस विचाराने हे प्रयत्न केलेलं एक गोडसे यांनी हे विकसित केलेलं आहे तर त्यावरून तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा आपल्याला फायदा होईल. मंत्रा ॲग्रो सोल्युशनच्या खताची आपण मात्रा त्याच्याबरोबर द्या निश्चितपणे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्याचबरोबर एक चांगलं असं पीक चांगलं असं उत्पन्नाचं साधन आपल्या हातामध्ये येईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जेरॅनियम या पिकाची माहिती घेणार आहे. अनंत जेरॅनियम डिस्टिलेशन कंपनी वडूत यांच्यामार्फत जेरॅनियम लागवडीच्या सर्व गोष्टी मग ते रोपं पुरवणं असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करणं असेल त्यांचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्याचं असेल त्यानंतर प्रोसेसिंग युनिट इथं ऑइल काढण्याचं उभं केलेलं आहे त्याच्यानंतर मार्केटिंग तेलाचं मार्केटिंग या सर्व गोष्टी एका छत्राखाली या अनंत डिस्टिलेशन कंपनीनं आणलेल्या आहेत. तर आपण या जेरॅनियम पिकाची माहिती घेऊया. हे जेरॅनियम हे जे पीक आहे हे सुगंधी औषधी वनस्पतीमध्ये मोडणारं पीक आहे. या पिकाला रोज जेरॅनियम असंसुद्धा म्हटलं जातं कारण रोजसारखा याचा अत्तराचा वास आहे. तर याची लागवड पूर्ण वर्षभर आपल्याला करता येते. सगळ्यात महत्त्वाचं या पिकासाठी सर्व प्रकारच्या जमिनी चालतात. जिथं ट्रॅक्टर चालतो ती सर्व जमीन चालते. त्याच्यानंतर फक्त पानस्थळ जमीन की जी भात शेतीमध्ये मध्ये असते ती फक्त पानस्थळ जमीन या पिकासाठी चालणार नाही. दुसरा विषय आहे या पिकाची लागवड जी करायची असते ते 4x1.6 फुटावर करायचे. 4 फुटाच्या आल्यासारखे बेड काढायचे. त्याच्यानंतर दर 1.6 फुटावर लागवड केली तर एकरी आपल्याला 7000 रोपांची संख्या लागते. याला ड्रिप कंपल्शन आहे. 4 फुटाचे आपल्याला रुंद बेड काढायचे आहेत. त्यातला वरचा टॉप बेडचा असेल तो 3 फूट काढायचा आहे आणि 1 फूट आपला पाट काढायचा आहे. अशा प्रकारे 4 फुटाचे आपल्याला बेड काढायचे आहेत. त्याच्यावर ड्रिप लाईन टाकायचे आणि ड्रिपच्या माध्यमातून याला खतं आणि पाणी द्यायचे आहेत. तर एकरी याचा ड्रिपचा सुद्धा 20000 रुपये खर्च आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी जमीन तयार करत असताना याला बेसल डोस भरायचा आहे. तो बेसल डोसमध्ये रासायनिक खतं सेंद्रिय खतं मासळी खतं दुय्यम न्यूट्रिशन खतं यांचा बेसल डोस देऊन ते बेड काढायचे आहेत. त्यानंतर या कंपनीनं स्वतःच्या नवीन 18 टेक्नॉलॉजी दुप्पट उत्पादन वाढ करण्यासाठी 18 टेक्नॉलॉजी काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्पेशली वेस्ट डिकम्पोजर असेल EM सोल्युशन्स असेल LBD टेक्नॉलॉजी असेल ही अगोदरच बसवून घ्यायची आणि ती बसवल्यानंतर या जमिनीला 2 दिवस चांगलं आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि जमीन चांगली आपली ओली झाल्यानंतर आपल्याला कंपनीमार्फत जे आपण 1 महिना अगोदर रोपं बुकिंग केलेली असतील ती रोपं आपल्याला कंपनीमार्फत आपल्या तिथं आपल्या नर्सरीमधून इथं घेऊन जायचे आहेत आणि त्याची लागवड करायची. तर अशा प्रकारे लागवड केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्याला 22-3 क्लोरोपायरीफॉस आणि ह्युमिक ॲसिडचं ड्रेंचिंग द्यायचं आहे. चौथ्या दिवशी त्याला आपल्याला स्प्रे द्यायचा आहे 19-19 आणि COC आपण स्प्रे द्यायचा आहे आणि 8व्या दिवसापासून ड्रिप फर्टिलायझर याला या पिकासाठी चालू करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आठवड्यातून 2 पाणी द्यायचं आहे, 2 ड्रिपची खतं द्यायची आहेत आणि 1 स्प्रे याच्यासाठी द्यायचा आहे. एकूण या पिकाचा कालावधी बघितला तर 13 आठवड्याचा फक्त कालावधी आहे. मग 13 आठवड्यामध्ये आपल्याला 13x26 वेळा पाणी, त्यातले शेवटचे 15 दिवस आपण पाणी देणार नाही. म्हणजे 24 वेळा पाणी देणार आहे, 24 वेळा खतं देणार आहे आणि 12 आपण स्प्रे देणार आहे. तर अशा प्रकारे या पिकाची निगा जर आपण केली तर या पिकापासून शाश्वत उत्पादन मिळण्याचं वर्षभर हमी आहे.
हे दर तीन महिन्याला कटिंगला येणारं पीक आहे. असं वर्षातून चार वेळा हे कटिंगला पीक येतं आपल्याला. कंपनीची टॅगलाईन आहे की प्रति एकरी प्रति दिवस 1000 रुपये, म्हणजेच 3 महिन्यात 90,000 रुपयाचं उत्पादन या पिकापासून गावलं पाहिजे. आजपर्यंत कंपनी याच्यामध्ये 3 वर्ष झालं काम करते. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी याचं उत्पादन 15 टन आहे. अगदी 15 टन बेसिक कंपनी धरून देते. तर 15 टनाचा जर हिशोब जर केला तर याचा हमी भाव जे प्रति टन आहे तो 6000 रुपये, 15×90 म्हणजे 3 महिन्यामध्ये 90,000 रुपये, आणि वार्षिक 4 मल्टिप्लिकेशन्स आपण पकडले तर 360,000 रुपये. याच्यातला जर खर्च बघितला आपण तर प्रति टन 2000 रुपये या पिकाचा उत्पादन खर्च आहे. 4000 रुपये प्रति टन नफा याच्यातून आपण मिळवू शकतो. त्याच्यानंतर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं दुप्पट उत्पादन वाढ करण्याचं तंत्रज्ञान कंपनीनं डेव्हलप केलेलं आहे. कंपनी 15 टनाची जरी हमी देत असली तर कंपनीचे सगळे प्लॉट हे 20 टनाच्या पुढं आहेत. कंपनी त्याच्यावर बारकाईने लक्ष देते, महिन्याला व्हिजिट देते, नवीन तंत्रज्ञान आणते, त्या सगळ्यांचा ग्रुप केलेला आहे, त्या ग्रुपवर त्यांचे मेसेज टाकायचं काम कंपनी करते. या कंपनीचं पॉटेन्शियल म्हणजे या झाडाचं पॉटेन्शियल 2.5 किलोपासून 5 किलोपर्यंत आहे. कंपनी मिनिमम 2.5 किलोचं तर हमी देतेच देते, परंतु या झाडाची क्षमता 5 किलोसुद्धा आहे. आपल्या कंपनीच्या माध्यमातून समीर चौरे जे जेजुरीचे आहेत यांनी गेल्या वर्षी 31 टन उत्पादन पहिल्याच कटिंगमध्ये आणलेलं आहे. आणि त्याच जेजुरीमध्ये आता दिलीप कुजळे नावाचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडेसुद्धा आता जेरेनियमचा प्लॉट 32 टनापेक्षा जास्त जाणारा लाईव्ह बघण्यासारखा आत्ता आहेत. म्हणजे या पिकाचं पॉटेन्शियल जर आल्या हळदीसारखं आपण याच्यावर लक्ष दिलं तर याचं उत्पादन क्षमता या पिकाची 30 टनापासून 40 टनापर्यंत आहे. म्हणजेच आपण जितकं काम करणार, जितकं बारकाईने लक्ष देणार आहे, तितक्या गोष्टी याच्यामध्ये जास्त उत्पादन देण्याच्या आहेत. कंपनी त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचा सपोर्ट द्यायला तयार आहे. तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. तरी या कंपनीचा जो पत्ता आहे तो या कंपनीचे जे CEO आहेत ते स्वतः BSc आहेत, 30 वर्ष या संशोधन याच्यामध्ये संशोधन करत आहेत. आणि उत्पादन वाढ, दुप्पट उत्पादन वाढ करणे हा त्यांचा आवडीचा छंद आहे. आणि त्यांनी अनेक पिकामध्ये उत्पन्न ब्रेकेबल म्हणजे उत्पादनाचं रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. तर अशाच या जेरेनियमचं सुद्धा त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. तरी अनेक प्रकारचे नवीन संशोधनीचं कायमस्वरूपी चालू असतं. कंपनीचं कामच आहे शेतकऱ्याचं उत्पादन वाढायसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा द्यायचं काम इथं केलं जातं आहे. तर कंपनीचे जे CEO ते स्वतः BSc आहेत आणि त्यांनी स्वतःच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत आणि एकाच ठिकाणी सर्व सुविधा दिलेल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना जेरेनियम लागवड करायची असेल त्यांनी आपलं बुकिंग करावं, ती माहिती घ्यावी, प्लॉट पाहावा. सगळ्यासाठी प्लॉट बघण्यासाठी खुला आहे. तर इथला जो पत्ता आहे ते अनंत जेरेनियम डिस्टिलेशन युनिट मुक्काम पोस्ट वडूत मोरेवस्ती जर्नेश्वर रेल्वे स्टेशनच्या शेजारी. सुधाकर शंकर साबळे स्वतः BSc आहेत. महाराष्ट्र शासनानं त्यांना शेतीनिष्ठ 2001 साली शेतीनिष्ठ पुरस्कार दिला आहे. 2003 साली सेंद्रिय शेती पुरस्कार दिलेला आहे. आणि यासाठी संपर्काचा त्यांचा नंबर आहे, मोबाईल नंबर जो आहे तो 73 50 85 7 0 0 9. तरी जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी या फोनवर संपर्क साधावा. त्यांना संपूर्ण जेरेनियमची लागवड, पिकाबद्दलची लागवड, सगळं माहिती तंत्रज्ञान द्यायचं काम कंपनीच्या माध्यमातून केलं जाईल.